गुड मॉर्निंग स्टुडंट्स यत्ता सातवीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला आपण आपल्या अभ्यासक्रमातील निबंध लेखन या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो निबंध या शब्दाचा अर्थ व निबंध लेखन कशा प्रकारे केले जाते ह्याची आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मुलांनो आज आपण कोणती बरं माहिती जाणून घेणार आहोत निबंध लेखन कशा प्रकारे केले जाते ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत मुलांनो निबंध या शब्दाची जर फोड केली तर नी अधिक बंध बरोबर निबंध याचा अर्थ काय होतो तर बांधणे गुंफणे किंवा जुळवणे निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्या विचारांची कशाची बरं मुलांना आपल्या विचारांची एखादा विषय शिक्षक जेव्हा निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांना देतात मग त्या विषयाला धरून त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतात बरोबर की नाही मुलांनो जेव्हा एखादा विषय शिक्षक म्हणजेच टीचर तुम्हाला देतो त्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक असे विचार येतात विचारांची मनात गर्दी होते पण हे सारेच विचार सांगण्यासारखे असतात असे नाही तर काही विचार तुम्हाला निवडावे लागतात आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया बघा मुलांना तुम्हाला स्क्रीनवरती फुलांचा गुच्छ दिसत आहे आणि दुसरं काय आहे बरं फुलांची माळ म्हणजे हार आहे बरोबर की नाही एखादा फुलवाला ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले प्रथम गोळा करतो नंतर त्यातली चांगली सुंदर आणि सुवासिक फुले तो निवडून काढतो शेवटी ही निवडलेली फुले दोऱ्याने आकर्षक रीतीने गुंफून त्यांचा सुंदर हार बनवितो किंवा मुलांना एखादा सुंदर फुलांचा गुच्छ गुच्छही बनवतो मुलांना निबंध लेखनाचे सुद्धा फारसे अशाच प्रकारचे आहे एखाद्या विषयावर निबंध लिहिताना विद्यार्थ्यांना जे विचार सुचतात ते प्रथम त्याने जमा करावेत नंतर त्यातील सुयोग्य व आवश्यक असे विचार निवडून काढावेत व शेवटी सुंदर फुलांच्या सॉरी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने हे निवडलेले विचार एकत्र सुसंगतरित्या गुंफावेत म्हणजेच काय मुलांनो याचा अर्थ काय होतो तर बांधणे जुळवणे व गुंफणे हे सूत्र निबंध लेखनाच्या बाबतीत लक्षात ठेवावे कोणते बरं सूत्र मुलांनो बांधणे जुळवणे व गुंफणे हे सूत्र निबंध लेखनाच्या बाबतीत लक्षात ठेवावे मुलांनो बघा वेगवेगळ्या वेग कला असतात बरोबर की नाही वेगवेगळ्या वेग कला असतात की नाही आणि त्या कला प्रयत्नाने साध्य होतात बरोबर बर की नाही आता डान्स करणे ही एक कला आहे पण आपण नुसतं बोललं की मला डान्स आवडतो आवडतो तर आपण डान्स करू शकतो का नाही त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला डान्सची प्रॅक्टिस करावी लागते बरोबर बर की नाही म्हणजेच जी कला आहे ती कला प्रयत्नाने साध्य होते बरोबर तसंच मुलांनो निबंध लेखन ही देखील ले एक कला आहे आणि ही कला निबंध लेखन ही कला प्रयत्नाने तुम्ही नक्की साध्य करू शकतात पण त्यासाठी काय करावे लागेल तर मुलांनो त्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावे लागेल रीडिंग करावे लागेल तुम्हाला भाषेची जाण असायला हवी त्याच्यानंतर मुलांनो तुम्हाला निरीक्षणाची आणि कल्पनांची जोड असली पाहिजे म्हणजेच तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि तुमच्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना सुद्धा आल्या पाहिजेत थोडक्यात म्हणायचे झाले तर विचार भाषा व मांड मांडणी या तिन्ही गोष्टीमुळे निबंधांना महत्त्व प्राप्त होते कोणत्या तीन गोष्टीमुळे निबंधांना महत्त्व प्राप्त होते मुलांना विचार भाषा व मांडणी आता नुसते डोक्यामध्ये विचार येऊन चालत नाही तर ते लिहिण्यासाठी आपल्याला भाषा आली पाहिजे बरोबर की नाही त्यानंतर आता लिहायचं आहे म्हणून कसं पण लिहायचं का नाही तर त्याची व्यवस्थितरित्या मांडणी केली पाहिजे म्हणून ह्या तिन्ही गोष्टी निबंध लिहिताना खूप महत्त्वाच्या आहेत जसा लेखन ही कला प्रयत्नाने साध्य होते तसेच निबंध लेखन करताना निबंधाची काही अंगे आहेत ती देखील आपणास ध्यानात घेतली पाहिजेत आता निबंध ज ज्याप्रमाणे मुलांनो डान्स करणे ही कला आहे बरोबर की नाही आता डान्स येतो प्रॅक्टिस पण करतायत पण तो डा डान्स जो आहे तो व्यवस्थितरित्या त्याच्या स्टेप वगैरे आपल्याला व्यवस्थितरित्या त्या डान्समध्ये ज्या गाण्यावरती बसल्या पाहिजेत बरोबर की नाही तर त्या गाण्याला गाण्यावरती जो आपण डान्स करतो त्याला अर्थ प्राप्त होतो की नाही त्याचप्रमाणे मुलांनो निबंध लिहिताना ते त्या व्यवस्थित मांडल्या पाहिजेत ज्या कल्पना आपल्या डोक्यात येतात त्या व्यवस्थित मांडता आल्या पाहिजेत आता ती जी अंग आहेत ती कोणती बरं ध्यानात घेतली पाहिजेत बघा निबंधाची सुरुवात आकर्षक असावी म्हणजे निबंध लिहिताना त्याची सुरुवात कशी असावी आकर्षक असावी निबंधाचा मध्य मध्य म्हणजे जो मिडल पार्ट आहे जो विषय आहे त्याला धरून असावा निबंध जो लिहिणार आहात तुम्ही तो विषयाला धरून असावा म्हणजे विषय वेगळा आणि तुम्ही लिहिला आहे वेगळं असं नको जो विषय दिला आहे त्याला अनुसरूनच निबंध लिहावा लेखन कौशल्य उत्तम असावे म्हणजे आपलं जे लिखाण आहे रायटिंग आहे ती कशी असली पाहिजे चांगली असली पाहिजे भाषेचे उत्तम ज्ञान आवश्यक आहे भाषेचे म्हणजे आपल्याला भाषा जी आपली मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे ही तुम्हाला व्यवस्थितरित्या बोलता आली पाहिजे काही मुलं मराठी लिहितात पण त्यामध्ये आपली घरची भाषा जी आपली घरची बोलीभाषा असते त्याचा उपयोग करतात आता तुम्ही सांग तुम्ही म्हणतील की आम्हाला हिंदी येते पण हिंदीमध्ये सुद्धा आपल्या घरची बोली हिंदी वेगळी असते बोलीभाषा वेगळी काही मुलं त्यांचा उपयोग करतात तर त्या भाषेचा उपयोग करायचा नाही म्हणूनच भाषेची उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे मुलांना व्याकरणाची सुद्धा जाण असणे आवश्यक आहे व्याकरण जे आपण व्याकरण शिकतात की नाही ते सुद्धा निबंध लेखनामध्ये खूप महत्त्वाचं आहे सोपी व वा सुटसुटीत वाक्यरचना आवश्यक असते जेव्हा आपण वाक्यरचना करतो ती थोडी सोपी असली पाहिजे आणि सुटसुटीत सगळ्यात जास्त कसं एकदम सुटसुटीत नीट अँड क्लीन असलं पाहिजे अक्षर प्रत्येक मुद्द्याच्या लेखनासाठी स्वतंत्र परिच्छेद करणे आवश्यक असते परिच्छेद करणे म्हणजे मुलांनो पॅरेग्राफ निबंध कधी हा कधीही लिहिताना हा पॅरेग्राफमध्येच लिहायचा असतो निबंध लेखनासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असणे आवश्यक आहे अवांतर वाचन म्हणजे मुलांनो न्यूजपेपर वाचणे किंवा इतर माहितीची जी पुस्तकं असतात ती वाचणे ही आपल्याला निबंध लेखनासाठी खूप उपयोगी पडतात आणि शेवटी मुलांनो निबंधाचा शेवट आशय व्यक्त करणारा असावा म्हणजेच निबंध लिहिताना त्याचा शेवट हा जो आशय दिला आहे तो त्याला अनुसरून असावा म्हणजेच निबंधामध्ये जर आता वर्णनात्मक असेल तर त्यांचं वर्णन हे सुंदररित्याच झालं पाहिजे आता आत्मकथा असेल तीसुद्धा व्यवस्थितरित्या त्याचा एंड केला पाहिजे म्हणजे सुरुवात मध्य आणि ऐण हा ह्या तिन्ही गोष्टी ही तिन्ही अंगे निबंध लेखनामध्ये खूप महत्त्वाची आहेत आता बघा मुलांनो आपण निबंध कसा लिहायचा हे बघितलं बरोबर आता ह्या निबंधाचे तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात मुलांनो तीन प्रकार त्यामधला पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध कोणता प्रकार आहे मुलांनो वर्णनात्मक निबंध या प्रकारात एखाद्या घटकाचे वर्णन करायचे असते वर्णनात्मक म्हणजे वर्णन करणे बघा उदाहरणार्थ बागेतील एक संध्याकाळ माझा आवडता खेळ आवडता पक्षी आपण त्या पक्षाविषयी वर्णन करतो की नाही म्हणजेच हा वर्णनात्मक निबंध झाला दुसरा प्रकार आहे मुलांना कल्पनात्मक निबंध कल्पना, कल्पना करणे म्हणजे मुलांना इमॅजिन करणे बरोबर कल्पने कल्पनेच्या मदतीने निबंध लिहिला जातो आपल्या मनामध्ये जी कल्पना येते त्या कल्पनेच्या आधारे आपण तो निबंध लिहितो उदाहरणार्थ मला पंख असते तर किंवा रात्र झाली नाही तर परीक्षा नसत्या तर म्हणजे जेव्हा आपण शेवटी तर असा क्वेश्चन मार्क येतो उद्गारवाचक चिन्ह येते तेव्हा तो निबंध कसा असतो कल्पनात्मक असतो ह्यामध्ये तुमच्या डोक्यात ज्या कल्पना येतात त्या तुम्ही तिथे मांडायच्या असतात आणि तिसरा प्रकार आहे मुलांनो आत्मवृत्तात्मक निबंध आत्मवृत्तात्मक म्हणजेच त्याला दुसरा पण एक अर्थ आहे आत्मकथा ह्या निबंधामध्ये मुलांनो प्रथम पुरुषी निवेदन निबंध लिहायचा असतो ज्याचे आत्मकथन करायचे आहे त्याच्या त्याचे अंतरंगात आपणास मनाने शिरून त्याच्या सुखदुःखात त्याच्याशी एकरूप व्हायचे असते उदाहरणार्थ बघा झाडाचे आत्मवृत्त किंवा शेतकऱ्याचे आत्मवृत्त मी नदी बोलते मी फळा बोलते पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त म्हणजे आपण ज्याचे आत्मवृत्त आत्मकथा लिहित आहोत ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपण आहेत असं समजून तो निबंध लिहायचा असतो आता मला सांगा मुलांनो नदी की आत्मकथा हे तुम्ही हिंदीत ऐकलं असेल की नाही किंवा नदीचे आत्मवृत्त आता नदी तिथे लिहायला बसणार आहे का नाही पण तिला तिच्या जागी आपण बघायचं म्हणजे मी कोण झाली आहे आता नदी आणि मला जे तिच्याबद्दल वाटत आहे ते मी ति त्या निबंधामध्ये लिहिणार आहे तर अशा प्रकारे आपण निबंध लेखनाची माहिती मिळवली बरोबर आता आपण उदाहरणं बघूया काही निबंधाची म्हणजे तुम्हाला समजेल निबंध कशा प्रकारे लिहिला जातो मुलांना पहिला निबंध आहे माझे आवडते फूल बघा मी तुम्हाला हा निबंध वाचून दाखवते तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा निबंध रीड करायचा आहे माझे आवडते फूल आहे गुलाब या फुलांमध्ये अनेक रंग आहेत व सर्वच रंग फारच मोहक व आकर्षक आहेत गुलाबाचे फूल जितके सुंदर मोहक तितकेच ते काटेरी असल्यामुळे त्याचे काटे टोचतात व त्याचे मनाला दुःख होते या फुलाला मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सुगंध नाही तरीसुद्धा त्याचे सौंदर्य हे आगळेवेगळेच आहे सूर्योदयाच्या आगमनाने हे फूल आनंदाने या विश्वात येते व मावळत्या सूर्याबरोबर ते निस्तेज होऊन जाते तरीसुद्धा इतके कमी आयुष्य मिळूनसुद्धा किती प्रसन्न असते काही वेळा परमेश्वराच्या सेवेचा लाभ या फुलास मिळतो व दुसऱ्या दिवशी निर्माल्य होण्याचे दुर्भाग्यही या फुलाच्या वाट्यास येते फुल हे निसर्गाचे हसते बोलते प्रतीक आहे बघा मुलांनो ह्या निबंधामध्ये फुलाचे वर्णन केले आहे म्हणजेच हा निबंध कशामध्ये जातो वर्णनात्मक निबंधामध्ये जातो आता आपण पुढचा एक निबंध बघूया तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा निबंध रीड करायचा आहे रात्र नसेल तर रात्र नसेल तर खूप धमाल येईल खूप खेळायला मिळेल आई घरी बोलवणार नाही कधी अंधार होणार नाही नेहमी प्रकाश असेल वा वा किती छान पण रात्र नसेल तर झोपणार कधी मग झोपायला मिळणार नाही शाळा चालूच राहील नेहमी अभ्यास करावा लागेल रात्र नसेल तर लोकांची सतत गडबड चालू राहील शांतता नसेल सूर्योदय नसेल सूर्यास्त नसेल चंद्र चांदण्या ता चांदणे पाहायला मिळणार नाही दिवाळीला आकाशकंदिलाचा आनंद मिळणार नाही दिव्यांची आरास करता येणार नाही रात्र नसेल तर हा आनंद मिळणार नाही मुलांनो तुम्ही निबंध ऐकला हा कोणत्या प्रकारात जातो बरं मुलांनो कल्पनात्मक निबंधामध्ये जातो हा रात्र नसेल तर असं कधी होणार आहे का नाही ही आपण काय केली आहे कल्पना केली आहे आता आपण एक पुढचा प्रकार बघूया फाटलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त हा कोणता प्रकार आहे मुलांनो कोणत्या निबंधाचा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये हा निबंध जातो फाटलेल्या पुस्तकाचे मी पुस्तक बोलत आहे आता मी खूप फाटलो आहे म्हणून खूप वाईट दिसतो मी तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या छान चित्रे दाखवली तुम्हाला खूप आनंद दिला माझ्यामुळे तुम्ही अभ्यास करता तुम्ही ज्ञान मिळवता याचे मला समाधान वाटते तुमचे काही मित्र खूप दुष्ट आहेत त्यांनी माझी पाने फाडली आतली चित्रे कापली माझ्या पानांवर शाळीचे डाग टाकले काही बाही लिहून ठेवले याचे मला खूप दुःख होते तुम्हीच सांगा यापुढे तरी माझ्याशी चांगले वागाल ना आपल्याला एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आप फाटलेलं पुस्तक म्हणजे पुस्तक आहे पूर्ण फाटला आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे त्याचं दुःख आपल्याला सांगत आहे म्हणजे से काय झालं आत्मवृत्तात्मक निबंध झाला तर मुलांनो तुम्हाला निबंधाचा अर्थ निबंध कशाप्रकारे लिहिला जातो आणि निबंधाचे प्रकार हे तुम्हाला समजलं बरोबर ओके तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला Thank you.